ऐरोली इथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 161 जो आहे, जो मार्ग आहे त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या जोरात सुरू झालंय. महामार्गाच्या बांधकामासाठी लागणारं गौण खनिज हे कयाधू नदीच्या पात्रातून उपसण्याची मागणी आमदार तानाजी मटकुळे यांनी केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली.